प्रदेश के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा कि पुरानी एवं असाध्य बीमारी काफी कष्टदायक होती है, उपचार महंगा होता है। इसी वजह से राज्य सरकार सस्ती एवं गुणवत्तापूर्ण स्वास्थ्य सेवाएं उपलब्ध कराने का प्रयास करी है, लेकिन मरीजों की संख्या काफी बड़ी होती है। इस पार्श्वभूमि में श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशन जैसी संस्था उपयोगी साबित होती है। उन्होंने कहा कि इस संस्था द्वारा प्रज्वलित जनसेवा का यज्ञ कुंड सफल होगा। विश्व सिद्धि विनायक सेवा फाउंडेशन के गंगाधर राव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर के भूमि पूजन समारोह में बोल रहे थे। वर्धा रोड से पावन भूमि के श्री राम मंदिर के खेल मैदान में आयोजित इस समारोह में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांसद कृपाल तुमारे, विधायक कृष्णा खोपड़े एवं मोहन मते, पूर्व सांसद विकास महात्मे, फाउंडेशन के अध्यक्ष पूर्व महापौर संदीप जोशी, उपाध्यक्ष अमोल काले, सचिव पराग सराव, अक्षय नाईक, नितेश गावंडे उपस्थित थे। आणि तेव्हापासून पहिली बैठक आपली कॅबिनेटची झाली, परंतु मला आठवतंय की पहिल्या कॅबिनेटपासून जे आम्ही निर्णय घेतले त्या राज्यातल्या जनतेच्या हिताचे, जनतेच्या फायद्याचे, सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे। आणि मग त्यामध्ये आरोग्याला आम्ही प्राधान्य दिलं। आता गेल्या अगदी अलीकडच्या काळात देखील सरकारने निर्णय घेतले, जिल्हा वाईज मेडिकल कॉलेज झालं पाहिजे, सिव्हिल हॉस्पिटलचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल झालं पाहिजे, अद्ययावत चाचण्या झाल्या पाहिजे, अशा प्रकारचे अनेक आपण सेवा देण्याचा निर्णय घेतला। मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं की 1.5 लाखाचं आपण महात्मा फुले योजना 5 लाखाची केली, त्यातल्या अटी शर्ती सगळ्या काढल्या। आपण महिलांची आपल्या तपासणी असेल, मुलांची तपासणी असेल, आरोग्य सेवा असेल, बळकट करण्यावर अधिक भर दिलाय। असं असताना देखील रुग्णांची जी काही संख्या आहे ती पाहता मगाशी संदीप म्हणाले की जे काही वेटिंगला रुग्ण आहेत यांचा विचार आपल्याला नक्कीच करावा लागेल। मुख्यमंत्री शिंदे ने इस दौरान कहा कि पूर्व विधायक गंगाधरराव फडणवीस ने अपना जीवन जनसेवा को समर्पित किया था। उनके इसी विरासत को अब उनके पुत्र उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संभाल रहे हैं। फडणवीस ने बतौर मुख्यमंत्री स्वास्थ्य सेवाओं को प्राथमिकता दी है। सरकार ने महात्मा फुले जन आरोग्य योजना की सीमा को 1.5 लाख से बढ़ाकर 5 लाख किया। प्रस्तावना में संदीप जोशी ने कहा कि इस सेंटर में सरकारी दरों से भी कम शुल्क में विभिन्न जांच होगी। उन्होंने समाज के सभी घटकों के इस कार्य में आर्थिक सहायता करने की अपील भी की है। जैसे अध्यक्ष सन्माननीय देवेंद्र जी होते, त्यानंतर श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशन माध्यमातून आम्ही सारे सहकारी म्हणून काम करीत असतो। खरं म्हणजे सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनचे जर काम सांगायचे तर मला वेळ देखील अपुरा पडेल, परंतु त्यातले प्रमुख काम जर सांगायचे तर मेडिकलमध्ये केवळ 10 रुपयात रुग्णांसाठी दीनदयाल थाली नावाचा जो आम्ही उपक्रम सुरू केला, आपल्याला आश्चर्य वाटेल की आजपर्यंत या दीनदयाल थालीच्या माध्यमातून केवळ 10 रुपयामध्ये आम्ही 19.5 लाख पेशंट्सच्या नातेवाईकांना भोजन दिलेले आहे। केवळ एवढेच नव्हे तर दीनदयाल रुग्णसेवा प्रकल्पाच्या माध्यमातून आजपर्यंत 8,000 निःशुल्क शस्त्रक्रिया या देखील या फाउंडेशनच्या द्वारे झालेल्या आहेत। दीनदयाल फिरता दवाखाना याच्या माध्यमातून अनेक स्लम वस्त्यांमध्ये विविध प्रकारचे सामाजिक कार्यक्रम हे देखील राबवले जातात। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने कहा कि जनसंघ के प्रतिकूल समय में परिश्रम करने वालों में गंगाधर राव अग्रणी थे। मुंबई के विधायक निवास में उनका कमरा गरीब के अधिकार वाला स्थान था। वे जब पश्चिम नागपुर से चुनाव लड़े तब गंगाधर राव उनके प्रचार प्रमुख थे। उनके धर्मपेड़ स्थित निवास में वे एक महीने रुके थे। गंगाधर राव के निधन के बाद उनके स्नातक निर्वाचन क्षेत्र में चुनाव लड़े और जीते भी। जास्तीत जास्त वय 30 ते 32 वर्षाचा होता, सगळे विद्यार्थीच होते आणि त्यावेळी या निवडणुकीचे जे प्रमुख होते ते गंगाधरराव होते।
या महिन्याभराच्या काळामध्ये माझा मुक्काम धरमपेठमध्ये गंगाधरांच्या घरीच होता. रोज दुपारी 2 वाजता आल्यानंतर तिथे जेवायचो, आराम करायचो आणि पुन्हा प्रचाराला जायचो. गंगाधरांची विशेषता होती की त्यांचे सर्व स्पर्शी सगळ्यांशी संबंध होते. ज्यावेळी जनता पार्टीचं राज्य होतं त्यावेळी ग्रॅज्युएट मतदारसंघातून जनता पार्टीतर्फे त्यांना उमेदवारी मिळाली तेव्हा त्यांच्या उमेदवारीचा आग्रह हा राजाराम बापू पाटील यांनी धरला की यांना आपण तिकीट दिलं पाहिजे. म्हणजे जनसंघाच्या ओरिजिनचे असताना देखील सर्व पक्षामध्ये सर्व प्रकारच्या नेत्यांमध्ये त्यांचे अतिशय मधुर संबंध होते. छोटासा व्यवसाय होता, धरमपेठच्या लक्ष्मीवन चौकामध्ये त्यांची रसवंती होती, परंतु तिथे फुकटच रस पिणारे जास्त येत होते, त्यातले आम्ही होतो. कारण पैसे देण्यापेक्षा फुकट पिणाऱ्यांचीच रांग जास्त होती. पण गंगाधरांनी आपल्या संपूर्ण जीवनामध्ये त्यांचं मूळ स्थान मूल चंद्रपूर जिल्ह्यातलं, तिथून फडणवीस फॅमिली आली होती. पण गंगाधरांनी भारतीय जनता पार्टीचे आणि जनता पार्टीचे जनरल सेक्रेटरी म्हणून नागपूर शहरामध्ये जनता पार्टीचा आणि भारतीय जनता पार्टीचा विस्तार करण्यामध्ये त्यांची मोलाची कामगिरी होती. नागपूर शहर महानगरपालिकेचे सदस्य म्हणूनही त्यांची नेत्रदीपक कामगिरी होती. उपमुख्यमंत्री फडणवीस ने कहा कि पहले रोटी कपड़ा और मकान का महत्व था, अब उनके साथ शिक्षा रोजगार एवं स्वास्थ्य का भी महत्व है. स्वास्थ्य सेवाएं आम जनता के लिए किफायती होनी चाहिए. अनेक के जीवन की जमा पूंजी उपचार में खर्च हो जाती है. सरकार ने ऐसी स्वास्थ्य सेवा तैयार की जो सभी के लिए अनुकूल हो, लेकिन मरीजों की संख्या अधिक होने से वेटिंग होती है. या सगळ्या चिकित्सा प्रणाली सामान्य माणसाला परवडणाऱ्या देखील असल्या पाहिजेत, हा देखील एक प्रश्न आपल्यापैकी अनेकांसमोर निर्माण होतो. अनेक वेळा अनेक रोगांमध्ये आपली सगळी जमापूंजी ही लोकांना त्या आजारपणात खर्च करावी लागते. आज मला हे सांगताना आनंद होतो की ज्याप्रमाणे माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी पीएम जनआरोग्य योजनेच्या अंतर्गत 5 लाखापर्यंत उपचार हा त्या ठिकाणी मोफत करण्याचा निर्णय घेतला, तसंच आता माननीय एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये आमच्याही सरकारने 5 लाखापर्यंतचा उपचार हा मोफत करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. आणि सगळ्या प्रकारच्या अटी या त्या ठिकाणी काढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. कैमरा पर्सन राजकुमार बोहर के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट.